सगळीच मंडळी कर्जासाठी पालकमंत्र्यांना आंदोलन तिथं कमिटी ऑफिस साहेबांनी केलं. त्यावेळेस पालकमंत्र्यांनी शक्य नव्हतं की बाबा पाऊस आपलं आणि लवकर तलाव भरण्याचा प्रयत्न करू. मग तुम्हाला वस्तू हे सांगतो, आपण केल्यानंतर शेवटी जे पाणी होतं ते उभ्या पिकांना पाणी चालू होतं. पाणी मिळालं, आंदोलन केलं ते तर ठीक आहे, पण पाणी मिळालं म्हणजे दोन तालुक्यातलं रोटेशन संपलं, जाणायचं संपलं, शिरसायचं संपलं, हल्लीचं भाग रोटेशन संपल्यानंतरही पाणी आलंय. हे कुणाच्या कोण आदेशान कोण काय कुणाचं आहे सब झुटे. मी ह्या गंगेत उभं राहिले, गंगेत ती गंगा आपल्या दृष्टीने खूप पवित्र आहे. गंगेच्या साक्षीने मी सांगतो हे वरचं रोटेशन बंद झाल्यानंतर आलेलं पाणी आहे. कुणी असं कुणी आदेशान कुठल्या आदेश कुठलंही पाणी नाहीये, हे सब झुटे. त्यांनी गंगेत उभं राहून मी गंगेत उभं राहून त्यांनी दोनचं रोटेशन चालू संपल्या का विसराव जाणार शिरसाई. आता काय झालं, नवीन योजना झालेली आहे, त्या सरकारचं 80% बिल सरकार भरते, त्यामुळे पूर्वी योजना ह्या बंद असायच्या. आपलं पहिलं रोटेशन झालं, त्यानंतर जाणायचं झालं, जाणायवर दौंड तालुक्यात झालं, दौंड तालुक्यात हवेली भागात झालं, त्यानंतर शिरसाई झालं. आणि शिरसाईचं हे रोटेशन संपल्यानंतर आता डायरेक्ट कुठलं बंद करून पाणी आणलेलं नाही, ते संपल्यानंतर हे पाणी आपल्याला बंदून आलेलं आहे. आपण ते आपल्या आंदोलनाची पण त्यांनी थोडी दखल घेतली. नाहीतर आदेश वगैरे हे सब झूट वगैरे आपलं 30% वगैरे सगळं हे काय, कारण तुम्ही सगळेजण त्याला साक्षीदार आहात. आणि बंधू एक सांगतो की तलावात पाणी सोडताना आजही सांगतो, पाऊस जर नाही पडला आपल्याला उभ्या पिकांना पाणी द्यावं लागतं. उभ्या पिकांचं पाणी लोक जर बंद केलं तर आपल्याला तलावात पाणी सोडतात. ही काय जादूची कांडी वगैरे नाहीये. त्यामुळे तालुक्यामध्ये पाण्याच्या तुम्ही खोटं राजकारण करतायत. काय खोटी राजकारण, काय लोकांनी ठराविक राष्ट्रवादी एका दुसरा माणूस असतो, त्या काही लोक त्याचं वेगळ्या प्रकारचं काही लोक तुम्ही वेगळं भांडवल करण्याचा प्रयत्न करतात. पण बंधू तुम्ही ह्याच्या कोणाच्या विश्वास अवलंबून ह्याच्या छापावर कुणी विश्वास ठेवू नका. आणि हे पाणी वरचं रोटेशन झाल्यानंतर हे इंदापूरचे रोटेशन मधून आलेलं पाणी आहे. कुठलं जाणंही बंद केलेलं नाही, शिरसाई बंद केलेली नाही, माहिती बंद केली नाही, किंवा पाणी अचानक बंद केलेलं नाही. आणि उभ्या ठिकाणी पाणी बंद करताच नाही, दौंड तालुक्याचं बंद केलेलं नाही, हवी तालुक्याचं निंदा बंद केलेलं नाही. त्यामुळं खरे करता पूर्वी काय व्हायचं आपल्या भागात तुम्हाला सगळ्यांना सांगायला हरकत नाही, जाणाही शिरसाई योजना ही बंद असायची. जाणाही शिरसाई योजना बंद असायची, 100% एमएसपीचं बिल शेतकरी भरत नव्हते. पण सरकारने काय केलं, आता 80% बिल सरकार भरतंय, 80-82% बिल सरकार भरतंय. तिने 18-20% फक्त बिल भरायचं असतात शेतकरी. त्यामुळे योजना दोन्ही चालू आहे. त्यामुळे खरं तर आपलं रोटेशन एक महिना त्यामुळे लांबतंय. आणि लांबते हे कसं आपली तरतूद होत, आता एक थोडं फक्त पाण्याची तरतूद आपल्याला जी आहे वर्ष आपल्या तलाव आहे त्या तलावाला बाकीचे हरा दौंडात तरतूद आहे, जाण्याची असेल तर तुझे आपल्या तलावात पाणी भरायची कुठली तरतूद नाहीये बंधू. फक्त तरंगवाडीची थोडी तरतूद तरंगवाडीपुरची आहे, त्या इंदापूरची पण ती आता इंदापूरची शहराची मागणी केलेली नाही, मी पिण्याच्या पाण्याची तरंगवाडी तलावाची त्या पण मागणी करूया. आणि बंधू भविष्यात म्हणून मी आजही सांगतो की उभं तलाव मी तुझे आलो पण काहीतरी लय 100% हे काय परमनंट काम नाही. जोपर्यंत उठणीचं पाणी माझ्या शेतकऱ्या तलाव सोडत असतो तर आपलं तलाव हे काय खरं नाही. आपलं 70 वर्षानंतर असं एका दुष्काळ पडला, दुष्काळ पडला ती काय आमदारांनी पाडलाय का? त्यामुळे हा माझ्यावरती बंधूंनो काही लोक आरोप करण्याचा प्रयत्न करतात, अशा आरोपांना तुम्ही कृपा करून सगळ्यांनी हे करा. आणि हे पाणी तुम्हाला अजूनही सांगतो आदेशाने वगैरे तुम्हाला मी सांगतो हे खोचं खुटे वरचं पाण्याचं रोटेशन बंद झाल्यानंतर आलेलं हे पाणी आहे. आणि हे येणं पाणी येणारच होतं आणि तलाव भरलेत. आणि उभ्या पिकांचं पाणी हे भरल्यानंतर अजूनही माझं परमेश्वराची विनंती पाळायला होते, धोधो पाऊस येऊ दे आणि वरचं सगळं पाऊस राहिला 100% कंटिन्यू आपण सगळं भरून घेऊ. इथं उपस्थित सर्व तरुण लोक आहेत, त्यांना 35 वर्षापूर्वीचा इतिहास पाहिजे नाही. हे 93, 94, 95 ह्या 3 वर्षामध्ये उजवीत पाणी उचलायचं आणि या असलेल्या खडक वस्त्याच्या कॅनलमध्ये टाकून तो संसद ऊर्जाचा निराडावा कालवा आणि खडक वस्त्याच्या गांजातून 65 गावातल्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न कसा सोडवता येईल याविषयीची सर्व तयारी आम्ही केली. त्यावेळेच्या असलेल्या प्रशासनाने मान्यता दिली, त्यावेळेच्या असलेल्या सरकारने, त्यावेळेच्या पाटबंधारे मंत्री शिवणकरांनी मान्यता दिली. त्यावेळेच्या सरकारमध्ये पैसा होता, त्यावेळेच्या काळामध्ये भूमीमध्ये पाणी शिल्लक होतं, त्यावेळेला खाली पोपट्याची तयारी नव्हती, शोषणा वाढवता पोपटा हा विषय नव्हता, पाणी शिल्लक होतं, प्रशासन तयार होतं, पैसा होता आणि कमी खर्चात उत्कृष्ट नियोजनामध्ये तालुक्यातल्या 65 गावातला प्रश्न सुटला असता फक्त त्या काळात जे नेतृत्व निवडून आलं होतं त्या नेतृत्वाला एकच भीती वाटली की हा आरक्षण या पाण्याच्या योजनेवरती 40,000 मतं हा घेतो,
जर ही योजना झाली तर उद्याचा हा आमदार होईल केवळ या भीतीपोटी, केवळ आणि केवळ या भीतीपोटी समोरच्या असलेल्या मंत्री महोदयांनी या ठिकाणी होत असलेली मंजूर झालेली ही योजना हाणून पाडलेली आहे. आव्हान आहे माझं पत्रकारांना, कृष्णा खोरे महामंडळ स्थापन झालं ती सभा पुण्यातल्या सिंचन भवनमध्ये झाली आणि ती सभा झाल्यानंतर पहिली मीटिंग कृष्णा खोरे महामंडळातली झाली. या पहिल्या मीटिंगमधला पाचवा अजेंड्यावरचा पाचवा नंबर तपासा आणि त्याचे मिनिट्स तुम्ही काढून बघा. यातल्या सगळ्या मंजुऱ्या तुम्हाला झालेल्या दिसतील. फक्त राजकारण करण्यासाठी म्हणून राजकीय स्वतःचा स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून आपल्याला या तालुक्यातलं राजकारण जर कायम ठेवायचं असेल तर नव्हतं ही मागासलीच राहिली पाहिजे अशा वृत्तीची माणसं आज या ठिकाणी पाण्याच्या विषयी